अरे बाना हे बघा, आमचे आम्हाला कपडे पण नाही घालवत आहे रे बघा, चड्डी भरती आहे आम्ही. कारण की आता तुम्हाला माहिती आहे मे महिना आता सुरू होईल, ती कुळीत काढते बाबू. काय मक्खी मारते ना, मक्खी मारते. नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. माझ्या सोबत आहे शुभम बाबू, त्याला मी मुंबईला न्यायला आले आहे ना. तर म्हटलं मोड्यावर आहे मी, फार्म हाऊस आहे ना आमचं, तिकडे आहे मी. तर आज काय झालं माहितीये का? आज आहे 20 एप्रिल. नाही नाही, आज किती तारीख आहे? 20 एप्रिलच ना. हा हो, 20 एप्रिल. आणि तुम्हाला माहितीच आहे की 3-4 दिवस गरमीची लाट आहे आणि अतिशय गरम होतोय. अतिशय म्हणजे अतिशय. आणि मी आले ना फ्रेंड्स, तेव्हा इतका गरम होता ना, इतका गरम म्हणजे मे महिन्यामध्ये पण असा गरम नसतो. सकाळी थोडासा मळब होतं वातावरण आज, आणि नंतर पाऊसही पडला. तर पाऊस पडला तर तुम्हाला माहितीच आहे की गावाला असा पाऊस वगैरे अचानक पडला की लोकांची एकदम म्हणजे धांदल उडून जाते. कारण लोकांनी सुकवण वगैरे घातलेली असतात, कुळीद वगैरे सुकत किंवा सुपारी सुकत घातलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे मग एवढा गरबा ना. हे बघा, आमचे आम्हाला कपडे पण नाही घालवत रे बघा, चड्डी भरती आहे आम्ही. आता सर्वांनी ऐका, आज आहे 20 एप्रिल. तर माझ्या मित्र म्हणजे आदर्श पाटीलचा आज बर्थडे आहे, त्यामुळे जर तो हा व्हिडिओ बघत असेल तर ते माझ्याकडनं त्याला खूप खूप हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडेची शुभेच्छा. ओके ओके. अश्विनीची पण गडबड उडाली आणि अश्विनी आलेली आहे कुळीत बघायला. ती मला म्हणाली कुळीत कुळीत भिजणार, कुळीत भिजणार. आता बघूया काय ते कुळीत भिजणार म्हणजे तिने अच्छा 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 तिने कुळीत काढला आणि काढून तो असा सुकत घातलेला होता, तुम्ही पाहू शकता. आणि त्यासाठी ती टेन्शनमध्ये होते, पाऊस पडेल म्हणजे पडला तर भिजणार की. थोडासा पडला, शिंपडला फक्त, पाऊस असा काय नव्हता. तर पाहूया पण कुळदाची काय परिस्थिती आहे ते. सध्या आता तुम्हाला रागच येत असेल, म्हणजे जे मुंबईचे त्यांना नसेल पण जे गावचे आहेत ना त्यांना भरपूर राग येत असेल. कारण की आता तुम्हाला माहिती आहे मे महिना आता सुरू होईल. तर काय झालंय माहिती आहे, माकडं जे आहेत ना त्यांनी भरपूर हे केलंय, म्हणजे भरपूर जे गावाला राहतात त्यांचं भरपूर डोकं खराब करून टाकलंय. का माहिती आहे? कारण की तुम्हाला माहिती आहे की गावाला ज्या आंबे बिंबे असतात, तर हे माकडं मे महिनाच चालू होत आला आंबे लागले झाडाला की हे माकडं येतात आणि सगळे आंबे पाडतात आणि सगळे म्हणजे नुकसानच होतं ना माणसांचं, आणि सगळे खातात पितात, सगळं नुकसान होतं. तर मला तुम्हाला हीच विनंती आहे की आपला जो आंब्याचं म्हणजे कलम बिलम असेल आपलं, तर तिकडे एक बुजगाव ना लावा, म्हणजे एक काठी अशी लावायची आणि तिकडे असं कुच्चा तरी तिच्यात पडका फडका विरका लावायचा, आणि जसा आहे ना त्याला कुच्चा पण शेप द्यायचा, असं असा वाटला पाहिजे माकडाना की भूत आला म्हणून, आणि तो असा हलवायचा, असा हलव म्हणजे हलवत ठेवायचा, माकडा बरोबर बनणार. पण या वातावरणाचं पण कसं असतं ना की सकाळी आले तेव्हा असं वाटत होतं की पूर्ण पावसाळी वातावरण, आणि आता पूर्ण परत गरमा चालू झालेला आहे आणि एकदम ऊन पडलंय. आणि संध्याकाळची म्हणजे आता संध्याकाळ होत आली आहे आणि अतिशय ऊन आहे. आणि शुभमला अजून काहीतरी बोलायचं आहे, बघूया शुभम काय म्हणतोय. थांबा, शुभमने आपल्याला सांगितलं की माकडांमुळे किती त्रास होतो ते नेहमीचच आहे, सर्वांना त्रास होतो. मी यावर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अजून काहीतरी त्याला बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? तर मला बोलायचं आहे की तुम्हाला माहितीच असेल जे कोकणात राहतात त्यांच्यासाठी आहे मी बनवलेला हा व्हिडिओ, म्हणजे हिच्या व्हिडिओमध्ये हे केलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे
आता एप्रिल आणि आता मे आता येईलच, जवळ आलाय म्हणजे, तर मग आता तुमच्याकडे आंबे असतीलच, असले तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की शेअर करा. खायला पाहिजेत का तुम्हाला, तुला त्यांच्याकडून आंबे खायला? नको मागो, आपल्याकडे आहेत ना, मामाने पण दिलेले. पण मी त्यांना सांगतोय त्यांच्याकडे असले तर त्यांना तुम्ही पाठवा म्हणून. हा ऐका, तर तुम्हाला माकड माहितीच असेल. माकड म्हणजे माकडाचं तुमच्या समोर नाव काढलं तरी पण म्हणजे तुम्हाला असा राग येईल. असा का माहिती आहे? कारण की मला पण माहिती आहे, मी पण अनुभव घेतलाय. ओके, हे माकड शेतकरी आहे ना हा छोटा, हे माकड डोकं खराब करतात हो. आता असे धावणार बिवणार, आंबे पडवणार, खाणार, सगळ्या पाहिणार. आता बघा, आता वरती आंबी जर दगड जरी मारला तरी हे माकड पळत नाही, आंबे खातच बसतात. आणि तसं काय होतं, म्हणजे जे आंब्याचे मार्केट बिरकेट असतात त्यांचा कसं हे होतो ना, म्हणजे नुकसान होतं ना त्यांचं पण. मार्केट म्हणजे काय म्हणायचं तुला? अच्छा, म्हणजे आंबे आपण विकतो ना. अच्छा, मग त्या आंब्यांचं नुकसान होतं असं म्हणायचं त्याला? आणि आपला पण नुकसान होतं, कारण की आपली एवढी कर्म लावलेली असतात, आपल्याला पण खायचंच असतं ना आंबे. बरोबर, आपलं पण नुकसान होतं. तर फ्रेंड्स, आता मुंबईला माहिती नाही होती काय होतं, पण इथे खूप एकदम ढगाळ वातावरण होतं. सकाळी काय झालं, मी आले आणि थोडीशी थकलेले होते ना प्रवासातून, कारण मी आजच आले, नाही तर व्हिडिओ बनवला असता, दाखवलं असतं तुम्हाला म्हणजे काय वातावरण होतं ते. थोडंसं फिरूया आपण अजून. हा पण हा काढायचा कुळीदच आहे. हा कुळीद आहे माहिती, तो नाचते मी मगात पासून. हो मला नाही माहिती, हा पण कुळीद आहे. अरे बापरे, हा कुळीदच आहे. हा तू काढतेस? शुभम हा सुकलाय ना. गया गया रे, ती कुळीच काढते बाबू. काय मक्खी मारते ना, मक्खी मारते मग आतापासून. मला वाटलं हे रान आहे, कुळीत आहे. नाचाय मग इकडे पाय द्या. इले काटे त्याला बोचलेत, माझ्या काटे बोचलेत नाही, चावलेत मला काटे. अरे इथे पण कुळी होता. मम्मी मला सगळा काढला, चावले ना मला तुझ्यामुळे काटे, काटे चावलेत ना मम्मी तुझ्यामुळे, काटे चावलेत ना मला. एवढा बाकी येत अजून, अश्विनीला थोडीशी गेली मदत करायला, पण प्रचंड मुंग्या आहे तिकडे, मुंग्या खूप साऱ्या मुंग्या चावल्या मला. काढते मी तरी पण थोडंफार, मला तेवढस जमत नाही पण बघते मी ट्राय करते. कुळीत काढते हे बघा, हा काढून तो असा याच्या तिकडे एक बघ जमा केलाय. असा वरच्या वर आला तर बरं वाटतं. तिकडे खूप मुंगे आहेत, तिकडेच जा आणि तिकडे झोपून जा. नको बाबा, मुंगे आहेत खूप, चावू दे. मुंबईला यायचंय ना तुला? मुंबईला यायचंय ना? मला मुंग्या चावल्या तर मुंबईला घेऊन जाईन का तुला? सांगतोच तो मुंग्या चावू दे म्हणून. हो, पावसाचा भरोसा नाही, कधी पण पडेल.
शेंगा दाखव, थांबा मी तुला दाखवते शुभम शेंगा जवळून हा सोलून पण दाखवते. थांबा दाखवते बघ काय काय सांगायचं पिठलं बनवतो काय काय करतो भाजी बनवतो. नाही कुळीत माहिती आहे सर्वांना कुळीत कुळीत मला वाटतं जास्त करून कोकणातलाच लोकांना माहिती असतो बाकी मुंबई विशेष माहिती नाही लोकांना. हा बघ हा कुळीत आहे कुळीत कुळीत याचं पिठलं बनवतो ना आपण आणि हे मोड आल्यावर किती मस्त दे खातो दे. हे बघा हे कुळीत आहे आता मी याला यम यम घेन एवढा सारा कुळीत मगाशी आता पण काढला मगाशी कमी होता एवढा कुठे होता हिरवा हा एवढा सगळा आम्ही काढला. ओ जरा ऐका दोन मिनिटं तुला आता काय सांगायचंय लांब जा लांब जा ऐका ना सबस्क्रायबर ऐका हा तिकडे माझ्या पुढ अरे हा बोल ऐका तुम्ही मोबाईल मध्ये कुठचा गेम खेळता तो आम्हाला कमेंट कर. हा बरं बरं हे बघा हा हापूस आंबा आहे बघा कसला रंगडून पडला टाकलाय समोर हे बघा कसा पाडलाय तो माकडाने आमच्या आता आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवणार होतो तेवढ्यात त्याने काहीतरी पाडवलं तो वरती आहे माकड वरती बघा माकड तो बघा वरती आय यायला पूर्ण आंब्याची वाट तोबा आहे बघ माणसांना दिसू दे तुम्ही कसे असतात ते तोबा आहे बघ अरे तू आता होता चांगला तुला काय झालं अचानक हा तर मंकी नाहीये ना अरे अरे आता चांगला होतास ना काय झालं काय तुला अचानक म्हणून काय केलं तू मग मरून दिलं फोडून टाकलं हो का हे बघा आता पडत फोडू हिला नको 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 जाग बाई बी तिकडे आपण भाजी बघूया का लावली का मम्मीने अश्विनी तिथे का भाजी लावलीस काय भाजी सुकून गेली होती ती जा का जाग जाम आहेत का जाम जाम आहेत का माकडाने अरे बापरे जाम नाहीयेत म्हणते जाग कोणाला बघतोय जाग ए जाग त्याला विचार माकडाचे कोण आहे तिकडे माकडाच्या पिठल्याला पकडलेलं याने जॅक कधी पकडलेलं हा त्याने कोण आहे जॅक वरती तो वरती बघतोय जॅक कोण आहे कोण आहे वरती अच्छा अच्छा माकड आहे वानर आहे तेव्हा तो जॅकला बरोबर माहिती ते बघ उंडी मारत ते बघ माकडाचे झुंडचे झुंड आहे ते बघ अरे बापरे जाम नाही ठेवले याच्यावर त्यांनी तरीच मी म्हणते जाग वरती कसा का बघतोय हे बाई फुलं आलेली आहे छोटे छोटे आहेत ठेवले तर बरं बाकी जे होते ते खाऊन टाकले तुझ्या पाठी आहे त्याने खाऊन टाकले मम्मी फुलं दिसतात आपले आत्तू हा हे माकड नाही तुझे पाठी एक माकड आहे त्याने खाऊन टाकले सगळे कुठलं माकड मी छोटे छोटे होते ते ना हा येतील ते येत आहे मे महिन्यात दिसतील आपल्याला आता नाही येत जाम नाही येत हे इकडे जाम आलाय बघ शुभम छोट छोटासा जाम अबघ 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 शुभम छोटा जाम छोटा जाम
मोदजाम खाल्लेला मिळायची. मी काढू? काढ. काढ आणि मला दे. तेच मी खाणार. दे ना मला मस्त. तू मे मध्ये का? हे बघा. अरे दे ना. दे ना मला. मग स्वतः एकट दे आता का? टाकलेला आईला. मी खाते. अर्ध अर्ध खाऊया ना. अर्ध अर्ध खाऊया. ओ लोकानू मस्त ना गोड आहे. ओ लोकानू म्हणजे आपला सबस्क्रायबर आहे बघा. शुभम बेडा येतील अजून. जामचा सीझन नाही गेलाय. करवंदाचं सीझन आलं. मग कुठे करवंद आहेत? चला पूर्ण बाग फिरले तर मी आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शुभमने तुम्हाला सांगितलंच आहे. आणि चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रोज बघा आमचे व्हिडिओ. कंटाळत नाही येत ना व्हिडिओ आमचे. काय बोलतो? आधी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करा हो. नाहीतर माझ्या हे अजून दुखतंय. आधी पटकन करा यार. बघत बसू नका. हे बघा हे बरा होत आलं. हे बघा ओके ओके ओके. माणसाने कोणीतरी लाईक केलंय आणि सबस्क्राईब आणि कमेंट. चला मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.